मिरजेत मोबाईल आणि दुचाकी वाहन चोरट्याला जेरबंद, 3 मोटरसायकल आणि 12 मोबाईल जप्त. मिरज शहर गुन्हेगारी प्रकटीकरण शाखेची धडक, तिसरी कारवाई. मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक तिसरी कारवाई करत मोबाईल आणि दुचाकी वाहन चोरणाऱ्याला जेरबंद केला आहे. मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव आणि त्यांचे पथकाने चोरीचे गुन्हे आणि विनापरवानगी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणांच्या मुसक्या ओढून मिरज शहर हद्दीत गुन्हेगारांच्यावर जबर वचक निर्माण केले आहे. मिरासाहेब बुरुस या परिसरातील पेट्रोलिंग करत असताना जवाहर चौक संशयित इसम मिळून आल्या. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता 3 मोटरसायकलवर 12 मोबाईल चोरी केल्याचे त्याने कबूल केले. योगेश श्रीमंत कांबळे वय 23 राहणार होळी प्लॉट सुभाष नगर मालगाव रोड मिरज असे चोरट्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिरज शहर पोलीस ठाणे तसेच महात्मा गांधी पोलीस ठाणे या हद्दीतील चोरी झाल्यास मोटरसायकलीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. योगेश कांबळे याचे चोरलेले 12 मोबाईल हे त्याचे अद्याप कोठून चोरले तसेच मोबाईल मालकाचा शोध घेण्याचा तपास पथक करत आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेले, अप्पर पोलीस देशात अंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टेक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू काळे, पृथ्वीराज कांबळे, सचिन संधी, नागेश मासाळ, गजानन बिराजदार, अमोल करपे, दिलीप परीट यांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलीस ठाणे हद्दीत डीबी स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना जवाहर चौक या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या मिळाला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी 3 मोटरसायकली चोरी केल्याबाबतची कबुली केली. त्याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल आहेत. तसेच महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीत 1 गुन्हा दाखल आहे. त्याला लागलीच अटक करून निवेदन पंचनाम्याने सदरच्या 3 गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच त्याच्याकडून 12 अँड्रॉईड मोबाईल हे देखील जप्त करण्यात आलेले आहेत. त्या 12 अँड्रॉईड मोबाईलचे मालकांची चौकशी करून त्याबाबत पुढील तपास करीत आहोत. त्याबाबत म्हणजे पुढील तपास करीत आहोत. एकूण कारवाईचा मुद्देमाल 1,30,000 रुपये असून पुढील चौकशी करीत आहोत. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.